ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सध्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जी आर्मी ब्रिजची लेवल आहे ती साधारणतः 41 फुटाची आहे. परंतु जो कोयना डॅमचा जो कॅचमेंट एरिया आहे तिथे जो होणारा पाऊस आहे ते बघता तिकडनं जो डिस्चार्ज सुरू होणार आहे त्या अनुषंगाने साधारणतः एक आणखी 10 ते 12 फूट पाण्याची लेवल जी आहे ती आपली वाढू शकते. हा इफेक्ट एक संध्याकाळपर्यंत येणार आहे. तर आम्ही नागरिकांना तेच आवाहन केलेलं आहे की सध्या साधारणतः 50 ते 52 फूट या लेवलपर्यंत जे काही एरियामध्ये पाणी येतं तिथून लोकांनी स्थलांतरण करणं हे खूप आवश्यक आहे. हे आता आपण व्यवस्थित स्थलांतरण केलं त्यांची योग्य ती सोय ही प्रशासनामार्फतही करण्यात येईल. पण कोणत्याही याच्यामध्ये आपल्याला नंतर पॅनिक स्थलांतर करावं लागू नये किंवा नंतर बोटिंगमार्फत काही रेस्क्यू करावं लागू नये याच्यासाठी लोकांनी वेळेमध्ये शिफ्टिंग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच आम्ही व्यापाऱ्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या लेवलपर्यंत आपले जे व्यापारपेठ म्हणजे जे काही दुकानं किंवा जो काही एरिया पाण्याखाली जातो त्यांना जर काही सामानाची शिफ्टिंग करायची असेल तर त्याच्यासाठीसुद्धा आपण ती मुभा दिलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे जे लोकं आहेत ते असे जे एरियाज आहेत तिथे आपले टीम्स उभे आहेत. महापालिका आयुक्त असतील, महापौर आहेत, सगळे हे फील्डवर आपले लोक आहेत. NDRFच्या 2 टीम्स आपल्याला अलॉट झालेल्या आहेत. त्यातली पहिली टीम जी आलेली आहे ती आता आष्ट्याला आहे आणि वाळवा शिरगाव हे जे आहे तिथे आपलं रेस्क्यू जे चाललं आहे सध्या तिथे ती डिप्लॉईड आहे. दुसरी टीम ही जी आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळी पोहोचणार आहे. परंतु माझं सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान आहे की बोटी मार्फत रेस्क्यू करण्याची आपल्याला वेळ न येणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्याला ॲडव्हान्स वॉर्निंग मिळालेली आहे त्याच्यामुळे सर्व लोकांनी जेव्हा आपल्याकडे वेळ उपलब्ध आहे तेव्हा रस्त्यामार्फत म्हणजे पायी जे काही स्थलांतरण करणं हे आवश्यक आहे.